प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. उन्हाळा वाढला की भाज्या आपल्याला नकोशा वाटतात, जेवायला नको वाटतं. अशावेळी ताटामध्ये जर का काही चटपटीत असेल तर थोडंसं जेवण जास्ती जातं. हे असं मस्त रसरसीत आणि छान असं कैरीचं लोणचं पाहणार आहोत. याकरिता आपण कुठलाही विकतचा मसाला आणला नाही, तर घरच्या घरी घरच्या मसाल्यातच हे चटपटीत कैरीचं लोणचं पाहणार आहोत. तर लोणचं बनवण्यासाठी मी घरच्या झाडाला छान कच्च्या कैरी लागल्या आहेत, तर आता मी त्या कच्च्या कैरी झाडावरून तोडून घेणार आणि फ्रेश कैरीचं लोणचं दाखवणार. फ्रेश झाडावरच्या कच्च्या कैरी बघितल्या की असंच तोंडाला पाणी सुटते. आणि त्या ताज्या कैरींचं लोणचं बनवलं की खूप टेस्टी लागतं. तीन कैरी घेतल्या आहे मी. पाण्यामध्ये मीठ घालून अर्धा तास मी भिजवून ठेवल्या, त्यामुळे कैरीवरचा जो चीक असतो तो पण निघतो आणि कैरीची उष्णता पण कमी होते. आणि सर्व कैरी मी कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसून घेत आहे, म्हणजे त्या ओलसर राहणार नाही. आणि देठाकडचा भाग मी कापून घेत आहे. कैरी कोवळ्या असल्यामुळे कोई पकडली नाही आहे, म्हणून मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे. आणि हे ताजं खाण्यासाठीच मी लोणचं बनवत आहे. उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत काहीतरी तोंडी लावायला पाहिजे म्हणून हे ताजं लोणचं मी बनवून घेत आहे आणि बारीक फोडी कट करून घेत आहे. सर्व कैरी मी अशा बारीक कट करून घेतल्या. 1.5 चम्मच मी मीठ घालून घेतलंय. अर्धा चम्मच मी हळद घातली आहे आणि सर्व फोडी मिक्स करून घेत आहे. हळद आणि मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. Thank you.
अर्ध्या तासासाठी मी या फुडी अशाच झाकून ठेवणार. आणि आता लोणच्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी 4 चम्मच तेल घेतलं आहे, 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे आणि मेथी दाणे घातले आहे. तेल गरम झालं की गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच समोरची प्रोसेस करायची आहे, नाहीतर आपली फोडणी करपेल. 1/4 चमचा मी हिंग घालून घेतला आहे. चिमूटभर हळद घातली आहे. आधी पण आपण हळद घातली आहे, त्यामुळे मी इथे थोडी हळद घातली आहे. गॅस बंदच ठेवला आहे. 3 चम्मच मी मोहरीची डाळ घालून घेत आहे. माझ्याकडे मोहरीची डाळ नव्हती म्हणून मी मोहरीच बारीक करून घेतली आहे. तीन चम्मच मी लाल तिखट घालून घेत आहे. व्यवस्थित परतून घेत आहे. मिक्स करायचं आहे छान. हे बघा, आपली फोडणी मस्त तयार झाली आहे. अर्धा तास झाले. हळद आणि मीठ छान लागलंय आपल्या कैरीच्या फोडींना. मिक्स करून घेऊ. आणि पाणी पण सुटलंय. फोडणी पण आपली थंडी झाली आहे. आता तर आता सर्व फोडणी आपण घालून घेऊ. खूप छान आणि रुचकर बनतं हे लोणचं आणि ताजं ताजं खायला खूप छान लागतं. झाकून 1 दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा सर्व फोडी खाली बसले आणि तेल वरती आलं आहे. आता फिरवून आपण भरणीमध्ये भरून घेऊ. उन्हाळ्यामध्ये ताज्या कैरी येतात तेव्हा तुम्ही नक्की हे लोणचं बनवून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. हे लोणचं महिनाभर तर टिकतंच, पण इतकं हे टेस्टी होतं की घरी सर्व 8 दिवसातच संपवून टाकेल. हे असं भरणीमध्ये भरून ठेवलं तर फ्रीजमध्ये महिनाभर आरामात टिकतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.